राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारनं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे याबद्दल त्यांनी संसदेचं लक्ष वेधलं होतं या, या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथ भेट म्हणून पाठवलाय हो देशातील सर्वच खासदारांनी राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र वाचावं आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे दिवाळीचा औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना एक अनोखी भेट दिली आहे ही भेट आहे कोल्हापूरचं दैवत असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र असलेला ग्रंथ ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला शाहू ग्रंथ खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना पाठवलाय हा ग्रंथ वाचल्यानंतर देशभरातील सर्व खासदार राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून आपली मागणी पूर्णत्वास जाईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं इंग्रजीमधलं एक पुस्तक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांनी तयार केलेलं होतं आज मी देशातील सर्व सातशे ब्याण्णव खासदारांना हे पुस्तक पाठवत आहे यामध्ये पूर्ण चरित्र आहे हे पुस्तक वाचून त्यांनी यांना मिळण्यासाठी प्रयत्न करावा प्रधानमंत्र्यांच्याकडे शिफारस करावी यासाठी माझा हा प्रयत्न आहे समतेचे आणि विकासाचे द्रष्टे राजे असलेल्या राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावं अशी मागणी खासदार महाडिक यांनी यापूर्वीच केली आहे त्यासाठी खासदार महाडिक यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला तर कोल्हापुरातील विविध व्यक्ती संस्था यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विनंती करावी असं आवाहन करण्यात आलं होतं त्याच्या पुढचा टप्पा आणि पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना शाहू चरित्र ग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे